मुंबईच्या मालवणीतील काही तरुण आयसिसमध्ये सामील होण्यासाठी गेल्याची बातमी ताजी असतानाच एटीएस अधिकाऱ्यांनी आयसिसमध्ये सामील होण्यास जाणाऱ्या तीन तरुणांना नागपूर विमानतळावर अटक केली आहे अब्दुल वसीम उमर हसन ही माज हसन फारूख अशी पकडलेल्या संशयितांची नाव आहेत हे तिघही तेलंगणचे रहिवासी आहेत हैदराबादमधील हे तीन तरुण मध्ये सहभागी होण्यासाठी अफगाणिस्तानकडे जात होते याची माहिती मिळाल्यानंतर या तिघांना नागपूर विमानतळावरून अटक करण्यात आली त्यानंतर त्यांना हैदराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं गुप्तचर यंत्रणांना याबाबतची माहिती एटीएसला दिल्यानंतर आज सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना सापळा रचून पकडण्यात आलाय चोवीस तास रहा एक पाऊल पुढे